एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। माजी मंत्र्यांसह सहायक पोलीस आयुक्तांची पीएल ग्रुप गणेशोत्सवास भेट। सविस्तर वृत्त असे, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळाच्या आरतीचा मान माजी मंत्री तथा माजी महापौर डॉक्टर शोभाताई बच्छाव, ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती मनीषा पवार यांना देण्यात आला होता। याच दरम्यान नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी देखील पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्र मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा अध्यक्ष हरीश पुष्पन आणि सदस्यांतर्फे सत्कार यावेळी करण्यात आला होता। यावेळी माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात। आपल्या मंडळाच्या वतीने अतिशय भक्तिभावाने गणपती आणि देवीची आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। सन्माननीय प्रमुख पाहुणे घोटेकर साहेब काही या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी अतिशय या ठिकाणी वैष्णोदेवीचा देखावा आणि दर्शन सर्व भाविकांना त्यांनी घडवून आणलं। त्याचप्रमाणे गणेश मूर्ती ही साईबाबांच्या रूपात त्यांनी या ठिकाणी बसवलेली आहे। गणपती बुद्धीची आणि शक्तीची देवता आहे। निश्चितपणे आपल्या सर्वांचं गणपतीला आपण स्वकर्ता म्हणून भक्ता म्हणतो आणि निश्चितपणे आपल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या गणेश निश्चितपणे पूर्ण करतील। आणि मी मंडळाचे मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देते की आज त्यांनी आरतीला मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी। तर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सचिव असलेले ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांनी देखील गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। संत तुकडोजी महाराज समाजी संस्थांचे सदस्य नानाजी लोंढे तथा पी एल ग्रुप पुरस्कृत आकाश काय आनंद छाया मित्रमंडळाचा जो आज गणपती देखा गणपतीच्या आरतीचा आज योग आला। अतिशय सुंदर असा देखावा आहे। साक्षात वैष्णवदेवीला आल्याचा फील तिथं झाला। नानाजी लोंढे यांच्या अर्थक प्रयत्नातून प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा अत्यंत पोटतिडकीने सहभाग असतो। आत्तापर्यंतचा अनुभव आहे माझा। शिवजयंती असो, गणेशोत्सव असो किंवा इतर महोत्सव किंवा आमच्या संतनिता महाराज समाधी संस्थांचे कार्यक्रम असो, अतिशय हिरिरीने भाग घेऊन काम करणारे नानाजी लोंढे। आज जर तो देखावा बघितला तर त्यांचं जे आत्मीयता आहे देवाच्याबद्दल आपल्या दिसून येते, अतिशय आनंद वाटला। नानाजी लोंढे यांनी आज मला व माझ्या कुटुंबाला आरतीचा जो काही मान दिला त्याबद्दल त्यांचे शतश आभार व आपल्या या मंडळाचे शतश आभार। यावेळी अध्यक्ष हरीश पुष्पन, नानाजी लोंढे, निलेश जाधव, संतोष पवार, समाधान जगताप, अजर शेख, नाना जाधव, मनोज आहिरे, संजय जगताप, कमलेश पगारे, अजय मल्ल जाधव, रविमामा पालवे, दीपक उबाळे, मलिक काळे, किरण साळवे, अशोक नेटावटे, भुरा जगताप, बाळासाहेब सोळसे यांसह पी एल ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।